अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या सेतू संदर्भातली सर्व माहिती जाणून घेत आहेत आणि या सेतूसाठी ज्या कारागिरांनी काम केलेलं आहे, दिवस रात्र कष्ट केलेले आहेत, मेहनत घेतलेली आहे, त्यांच्यासोबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधण्याची शक्यता आहे. कारण ते सर्व कारागीर, ते सर्व कामगार देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. मुंबईमधला आपण थोडीशी माहिती या सेतू संदर्भात देखील जाणून घेऊयात. तर महाराष्ट्रातला बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प हा आहे, ज्याला आता अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाशिवा अटल सेतू असं संपूर्ण नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे, जो की आता बांधून पूर्ण होऊन आजपासून आज त्याचं लोकार्पण झालंय आणि सर्वसामान्यांसाठी तो आजपासून खुला सुद्धा झालेला आहे. मुंबईसाठी गेम चेंजर प्रकल्प हा खरं तर म्हणावा लागणार आहे. या सागरी सेतूची वैशिष्ट्य आपण बघतोय. शिवडी ते नावाशिवा असा सागरी पूल हा असणार आहे. मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास केवळ 20 मिनिटांवर आता आलाय. मुंबई ते नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ वाहतूक सुलभ झालेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस आणि मुंबई गोवा महामार्गावरती आता या सेतूमुळे लवकर जाता येणार आहे. जगातील सर्वात मोठा सागरी सेतू हा आता बनून तयार आहे. 16.5 किलोमीटर पाण्यावर, 5.5 किलोमीटर जमिनीवर असा हा सेतू आहे. सागरी सेतूवरती ताशी 100 किलोमीटर वेगानं वाहनं धावणार आहे. अटल सागरी सेतूवरती दिवसाला अंदाजे 70,000 वाहनं धावतील असं सांगितलं जात आहे. 100 वर्षांपर्यंत अटल सागरी सेतू सुस्थितीत राहणार हा दावा सुद्धा केला जातोय. तर या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, मगाशी तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती सांगितली, परंतु आता आपण बघतोय तज्ञांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या सेतू संदर्भातली माहिती घेत आहे आणि या सेतूसाठी ज्या कामगारांनी काम केलंय, कष्ट घेतलंय, ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय. पुढे आता पंतप्रधानांचा दौरा कसा आहे, या ठिकाणानं ते पुढे कुठे जातील सविस्तर. आता अटल सेतूचं जर लोकार्पण केल्यानंतर जवळपास 22 किलोमीटरचा जो परिसर आहे तो पूर्णपणे ट्रॅव्हल करून जो पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तो चिरलेगाव ज्या ठिकाणी एक्झिट पॉईंट आहे, ज्या ठिकाणी अटल सेतू संपतो, त्या ठिकाणाहून मग नवी मुंबईच्या स्थळी, कार्यक्रमस्थळी रवाना होतील. आणि एकूणच हा जो सेतू बघितला तर जवळपास 5 किलोमीटरच्या जमिनीवरती आणि उरलेला जो सेतू आहे तो पाण्यावरती म्हणजे समुद्रात आहे. आणि अशा पद्धतीने देशातला हा पहिलाच जो अटल सेतू आहे आणि याला जर काँक्रीट जर बघितलं तर जवळपास स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेतलं जे आहे त्याच्या 6 पट जे काँक्रीट आहे ते यासाठी वापरण्यात आलेलं आहे. जवळपास 100 वर्षाचं आयुष्य या अटल सेतूचं असणार आहे. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं भूमिपूजन झालं होतं, आता त्याचं उद्घाटनसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतं आहे. आणि त्यानंतर औपचारिक आता उद्घाटन झालेलं आहे आणि यानंतर नवी मुंबईचं जे कार्यक्रम स्थळ आहे त्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या मुंबईच्या वेगवेगळ्या ज्या प्रकल्प आहेत त्याचं लोकार्पण होणार आहे. त्यामध्ये सूर्या प्रकल्पाचं लोकार्पण आहे, त्याचबरोबर उरणसाठी लोकल सेवा त्याचं सुद्धा लोकार्पण आहे आणि कोस्टल रोडचं सुद्धा काही भाग ओपन होण्याची शक्यता आहे. निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या अपडेटसाठी. तर आपण ही दृश्य पाहतोय, ही 2 अतिशय महत्वाची दृश्य आहे. अशा प्रकारचा जगातला सर्वात मोठा सेतू आता नवी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसरी दृश्य ज्या ठिकाणी या अटल सेतू संदर्भातली सर्व माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तज्ज्ञांकडून जाणून घेत आहेत, त्या दरम्यानची दृश्य देखील आपण पाहू शकतोय. खरं तर ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता आहे, हा अटल सेतू हा पहिलाच रस्ता ठरलेला आहे आणि सध्या फ्रीवे आणि शिवडी येथून या पुलावरती जाता येतं. मात्र भविष्यात कोस्टल रोडला सुद्धा हा जो पूल आहे तो जोडला जाईल असं सांगितलं जात आहे. तर प्रत्येक 100 मीटरवरती अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे या पुलावरती बसवण्यात आलेले आहेत. हा पूल नेमका कसा आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. 130 सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. रस्त्याचं बांधकाम सुद्धा उत्कृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे. प्रकाश व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना या एका पुलावरती करण्यात आलेल्या आहे आणि सर्व उपाययोजना, सर्व अद्ययावत तंत्रज्ञान या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. तर आउट ऑफ इंडियामध्ये देशाबाहेरच्या तंत्रज्ञानांचा वापर करून पुलं बांधली जातात, त्या तंत्रज्ञान
तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच भारतात झाला असल्याचा दावा सुद्धा वारंवार केला जातोय. तर फ्लेमिंगो जवळून जात असलेल्या पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे फ्लेमिंगो आणि इतर कांडळवनातल्या वन्यजीवांना याचा त्रास सुद्धा होणार नाही याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विशिष्ट अंतरावरती स्पीडोमीटर सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. याशिवाय आपण जर बघितलं तर वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा सुद्धा लक्षात ठेवूनच या पुलावरून प्रवास करणं महत्वाचं असणार आहे. कारण आपण बघितलं की 22 किलोमीटरचा हा पूल जरी असला तरी 16.5 किलोमीटर पूर्ण प्रवास हा पाण्यातून असणार आहे, पूर्ण हा सागरी मार्ग असणार आहे. तर ही दृश्य अतिशय महत्वाची आपण बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता अटल सेतूचं लोकार्पण केलेलं आहे आणि यानंतर आता ते नवी मुंबईमध्ये दाखल होतील. नवी मुंबईच्या उल्वे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 26 वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेला लोकलचा मार्ग देखील आज खुला होणार आहे. त्याचं देखील उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केलं जाणार आहे. तब्बल 18,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्चण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हा प्रकल्प मुंबईसह नवी मुंबई असेल, रायगड असेल आणि इतर शहरांमधलं अंतर 20 मिनिटांवरती आता या पुलामुळे आलेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासात अतिशय मौलाचा वाटा हा म्हणावा लागेल आणि एक मैलाचा दगड म्हणजे हा प्रकल्प असंच म्हणावं लागणार आहे. कारण अतिशय भव्य दिव्य आणि जगात पहिल्यांदाच इतका मोठा सेतू अशा प्रकारे बांधण्यात आला आहे असा दावा वारंवार केला जातोय. याशिवाय या अटल सागरी सेतूवरती दररोज दिवसाला 70,000 वाहनं धावतील असं देखील सांगितलं जात आहे. या सेतूची वाहन क्षमता जी आहे ती देखील अधिकची वाहन क्षमता ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या सेतूवरती स्टीलचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी खरंच हा गेम चेंजर प्रकल्प असणार आहे. कारण नवी मुंबई आणि मुंबईमधलं अंतर अगदी 20 मिनिटांवरती येऊन ठेपलेलं आहे. साधारणतः जर आपण लोकल प्रवास जरी करत असलो तरी 2 तास नवी मुंबईवरून मुंबईला जायला किंवा मुंबईवरून नवी मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी लागत होते. मात्र आता या अटल सेतूमुळे हा कालावधी केवळ 20 मिनिटांवरती येऊन ठेपलेला आहे. तर सर्वांनाच या अटल सेतूची उत्सुकता होती आणि आता ही उत्सुकता जी आहे ती संपलेली आहे. कारण आज या अटल सेतूचं लोकार्पण झालेलं आहे.